नमस्कार मित्रांनो मराठी कर्नाटक विद बाबरा युट्यूब चॅनल आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो बघा जे काही पोलीस भरतीची तयारी करणार विद्यार्थी त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो बघा पोलीस भरतीची जी भरती काय जी ऑफिशियल अनाऊन्समेंट आहे ग्राउंडसाठीची तर बघा बारा डिसेंबरला तुमची जे काही मैदानी नाही ती सुरू होणार आहे मित्रांनो आता कोणत्या जिल्ह्याची सुरू होणार आहे पहिली मुंबईची सुरू होणार काही इतर जिल्ह्यांची होणार आहे किंवा पहिला जिल्हा कोणता आहे मित्रांनो बघा याच्यामध्ये सांगितलं की कॉल लेटरसाठी मैदानाला सात दिवसाची मुदत दिली जाणार आहे मित्रांनो बघा जी काही जानेवारीमध्ये जी याची लेखी परीक्षा दोन हजार तेवीसमध्ये पंधरा जानेवारीच्या नंतर ही स लेखी परीक्षा सुरू होईल मित्रांनो लक्षात घ्या मित्रांनो बघा याच्यामध्ये दोन तीन गोष्टी महत्त्वाच्या आहेत विद्यार्थ्याचे खूप महत्त्वाच्या मित्रांनो बघा दिवस खूप कमी राहिलेला मित्रांनो ग्राउंडची चांगल्या पद्धतीने तयारी करा पेपरची पण तयारी करा त्या पद्धती याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो बघा कधी बारा डिसेंबर सांगितलं मित्रांनो मैदानी चाचणी मित्रांनो बघा त्याच्यामध्ये काय सांगितलं मित्रांनो पोलीस भरतीसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची शेवटची मुदत तीस नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो बघा आता साईटवरती थोडा प्रॉब्लेम होते मित्रांनो त्यामुळे असं नाही की तुम्हाला तीसच नोव्हेंबर राहील त्यासाठी मुदत वाढेल मित्रांनो चार पाच दिवस तर नक्की मुदत वाढेल मित्रांनो पण तरी पण तुम्ही प्रयत्न करताना आत्ताच फॉर्म भरायचा प्रयत्न करा शक्यतो रात्री करा बघ याच्यामध्ये काय ते तीस नोव्हेंबरपर्यंत मुदत आहे मित्रांनो कागदपत्र पडताळणी होऊन त्यानंतर अर्जदारांना मैदानी चाचणीसाठी सात दिवसांच्या मुदतीचा जो काही कॉल आहे किंवा त्यावर लेटर पाठवले जाईल मित्रांनो त्यानंतर बारा डिसेंबरपासून जी मैदानी चाचणी सुरू होणार आहे मित्रांनो लक्षात घ्या असं गृह विभागाने सांगितलेलं मित्रांनो बघा मैदानी चाचणीच्या निकालानंतर लेखी परीक्षा ही जानेवारी दोन हजार तेवीसमध्ये होईल मित्रांनो म्हणजे पुढल्या वर्षी म्हणजे नेक्स्ट वेळ आहे म्हणजे दीड महिना कमीत कमी आपल्याला लेखी परीक्षेसाठी मित्रांनो बघा राज्याच्या गृह विभागाकडून पोलीस शिपाई व चालक पदाच्या सत्रा आधार दागांसाठी जे काही निर्णय घेण्यात आलेले आहेत तब्बल तीन वर्षापासून त्या संदर्भात अनेक घोषणा केल्या होत्या भरतीची प्रक्रिया सुरू होऊ शकलेली नाही मित्रांनो यामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी पुढाकार घेत भरतीला सुरुवात अशा पद्धतीचं त्यांचं ऑफिशियल स्टेटमेंट आहे मित्रांनो यामध्ये बघा लेखी परीक्षा त्या जय तयारी सुद्धा चालू केलेले विद्यार्थी याच्यासाठी एक महत्वाची गोष्ट मित्रांनो बघा शंभर गुणांची सॉरी मैदानी साठी पन्नास गुणांची आणि लेखी शंभर गुणांची त्यामध्ये कसं आहे एका जागेसाठी दहा उमेदवारांची लेखी परीक्षेची निवड होणार मित्रांनो म्हणजे जागा जेवढी असेल एकाच दहाचा घेणार आहे मित्रांनो या लक्षात घ्या मित्रांनो महत्वाची गोष्ट ही बघा परीक्षेसाठी निवड होणारे मैदानी चाचणीत किमान चाळीस टक्के गुण बंधनकारक मित्रांनो चाचणी चाळीस टक्के गुण बंधनकारक आहे मैदानी चाचणी ज्यांचे ज्यांचे चाळीस टक्के गुण असतील तेच पेपरसाठी क्वालिफाय होणार मित्रांनो बघा त्याच्यामध्ये नॉन क्रिमिनलसाठी पण त्यांनी एक हे एक सुखदाची बातमी दिलेली मित्रांनो काय सांगितलं की नॉन क्रिमिनलसाठी जे काय अर्ज करणारे विद्यार्थी आहे त्यांना त्यासाठी काय माहीत होतं मागील वर्षीचं जे काय नॉन क्रिमिनल सर्टिफिकेट होतं एक एप्रिल दोन हजार एकवीस ते एकवीस मार्च दोन हजार बावीस या काळातलं पाहिजे होतं परंतु तुम्ही आता नॉन क्रिमिनलची मूळ प्रत असावी अशी आड घातली होती त्यामुळे उमेदवारामध्ये संभ्रम निर्माण झाला होता आणि आता ती मुदत संपून गेलेली तेव्हा नवीन नॉन क्रिमिनल त्या डेटचं भेटणं अवघड असतं तर त्यामुळे त्यांनी आज काय सांगितलेलं की तुम्ही नवीन नॉन क्रिमिनल बनवा आणि त्यामध्ये तुमचं जे काय पाठीमागील जे काही उत्पन्न असेल ते तुम्ही त्यावरती टा टाका त्यामुळे त्याच्यात काय अडचण येणार नाही मित्रांनो अशा पद्धतीचं सांगितलेलं मित्रांनो याच्यामध्ये बघा अशा पद्धतीची मित्रांनो तयारी करा वेळ खूप कमी आहे भरती आली 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 अशी आली अशी कशी निघून जाईल त्याचा आपल्याला समजणार पण नाही त्यामुळे अभ्यास प तयारी व्यवस्थित करा बघा मित्रांनो अशा नवीन नवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो